अनंपुत्तदारस्य संगहो अनाकुलाच कम्मंता एतम मंगलमुत्तम। इसमें आपका उत्तम मंगल है हे कोणत्या सूत्रामध्ये येते? हात वर करा ज्यांना माहित असेल त्यांनी। आणि ही हे सूत्र पठन रोज विहारात केल्याशिवाय भिक्कू राहत नाही, भिक्कूनी राहत नाही। सर्च करू नका ज्यांना मोबाईल पाहता येते। दुसरी गोष्ट, एकमेकाच्या कानात बोलू नका। आज शिलाचा दिवस आहे, शील उपसताचा दिवस आहे, म्हणून आजच्या दिवस आपण खोटं नाही बोलू। रोज बोलू वाटल्यास, पण आज नाही बोलू। पण आज नाही बोललो ना तर मग रोज रोज सवय चांगली होईल की खोटं बोलायची सवय आपली बंद होऊन जाईल। तर मग आता तुम्ही सांगा कोणत्या सूत्रामध्ये आहे ही गाथा, हे लाईन? एक हात वर झाला इतक्यांपैकी, दुसरा हात वर झाला ठीक आहे, मागे झाला। हा सांग बेटा तू, महामंगल सूत्रामध्ये आहे, बरोबर आहे का? सगळे लोक बरोबर आहे म्हणू शकत नाही, कारण की तुम्ही हात वर नाही केला, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहित नाही। बाकी म्हणजे महामंगल सूत्रामध्ये म्हणजे बेटा तुला माहिती आहे। आता विचार करा इतक्या साऱ्या लोकांमध्ये किती लोकाला माहिती नाही जो की महामंगल सूत्राचं पठण रोज विहारा होतेच, कारण की भिक्खू सगळ्यात पहिले महामंगल सूत्राचं पठण होणं आवश्यक असतं। तर आता विचार करा आपण इतके लोक इथे आलेले आहोत, इतक्या लोकांना माहिती नाही, म्हणजे धम्म प्रचार प्रसाराची बंडू भाऊ वासुदेव सर मी सांगते किती गरज आहे, रोज गरज आहे, रोज 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 प्रचार प्रसाराची इतकी गरज आहे। म्हणून आम्ही या महिलांना, आता प्रश्न पडला का यांना समोर कशासाठी बसवलं, या नागपूरच्या महिलांना यांना तयार करत आहो। बाकी महिला आल्या नाही, बादल आहे, पाऊस येईल, आज ड्युटी वर्किंग डे आहे, सर्व्हिस करणाऱ्या महिला जोडलेल्या आहेत। तर या महिलांना आम्ही ठरवलं का आता तुम्ही घराच्या बाहेर प्रचार प्रसार करायला निघा आणि पिकनिक बंद करा। आता पिकनिक मोठा माहोल सुरू झाला गार्डनमध्ये, तर पिकनिक जे आहे, पिकनिक नेण्याचं जे चालू आहे, त्या पिकनिक बंद करा आणि धम्माचा प्रचार प्रसार करा। आणि म्हणून मी यांच्याशी ते साठगाठ केली, तर तुम्ही हा मला वचन देता, वादा करता, तर तुम्हाला मंचावर बसवतो म्हणून त्यांना बसवलेलं आहे। म्हणजे तुम्ही यांचे चेहरे पाहणार तर लक्षात येईल की तुम्ही खोटं बोलू शकत नाही, बरोबर आहे? ये ध्यान में रखो, अभी ये सब लोग ध्यान में रखो, यांचे चेहरे चांगले निरखून पारखून घ्या हो माय माझ्या हो। आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, कुठे 10,000 दान करा, कुठे 20,000 दान करा, कुठे 50,000 दान करा, कोणत्या पोरांना एज्युकेशन द्या, कोणत्या मुलांना कॉलेजला पाठवा, कोणाला विदेशात पाठवा, भाऊ हे काम फक्त वर्क आमचं करतो आम्ही। आम्ही बेकार ठिकाणी दान करत नाही। आणि दान कसं, रसीद बुक अजिबात नाही, कोणाला डिमांड नाही, कोणाला मागायचं नाही। जेवढ्या तुम्ही 100 महिला तुम्हीच कलेक्शन करा, विहारात बसा आणि महामंगलसूत्राच्या पठणामध्ये ज्या पद्धतीनं म्हणतात की मी मोठा नाही आई वडील, म्हणून ही स्त्री या जगातली सृष्टी अशी महान कृती, या सृष्टीची प्रेम करा इतकं तुमचं महान, तिला सातवा रत्न म्हटलं आणि ती आहे स्त्री। आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ये पुरुष वर्ग जो आपको दिख रहा है ना, ये सिर्फ आपकी बदौलत, ये आपके कारण, क्योंकि आप इतनी सुंदर है, इतनी सुंदर है आप कि आपसे बढ़कर सुंदर इस दुनिया में कोई पुरुष कभी हो ही नहीं सकता। म्हणून बुद्ध म्हणतात इसलिए तो मैंने जन्म लिया, म्हणून तर अशोक सम्राट मिळाले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज हे का मिळाले, कारण की त्यांनी काहीतरी खोज केली आणि आपल्याला हे जीवन दिलं। आणि म्हणून संत कबीर म्हणतात बुरा खोजन मैं चला, बुरा न मिलिया कोई, मैंने अंतर मन को झाका, मुझसे बुरा न कोय। म्हणून माझ्या मैत्रिणींनो, माझ्या मित्रांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या आदरणीयांनो, पहिले खुद को देखना चालू करो। ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पाहणं चालू करणार, म्हणून म्हटलं ए ई पस्सी को ओपन नायको, और अपनी आखे तो खोलो, एक बार आखे तो खोलो सच्चाई की और तो चलो। ए ई पस्सी को ओपन नायको,
आओ और अपनी आंखों से देखो, ये प्रैक्टिकल धम्म है और उसको ग्रहण करो। माझ्या मैत्रिणींनो, दर वर्षी तुम्ही बुद्धवनला या प्रमाणात आल्या आणि दर वर्षी तुम्ही इथून शील घेऊन गेल्या तर मी सांगते इथल्या संयोजकांना आयोजकांना इथलं रूप इतकं सुंदर, तुमची तरुण टीम आहे, तुम्ही इतकं चांगलं करू शकता। बाबासाहेब को खतम करने के लिए बहुत चल रहा है, पर आप जिंदा रखने वाले हो ये मेरा पूरा विश्वास है, क्योंकि मैं अपने बेटे को बोली हूँ कि मैं तेरे को प्रॉपर्टी में जो देना है वो दूंगी, नहीं दूंगी वो मेरा, पर तेरे को मैंने बाबा साहब के धम्मों को आगे ले जाने का प्रॉपर्टी में दी हूँ। और वो कर रहा है, वो चल रहा है, वो चलेगा और वो जरूर करेगा। अन तुमची येणे वाली, अरे आम्हाला दोष नाही लावला पाहिजे की बाबा साहेबांनो तुमचे मूलभूत अधिकार संविधानिक तुम्हाला दिले। आपले भाग 3 पासून ते 14 पर्यंत बघा, तुमचे मूलभूत 36-30 असे मूलभूत अधिकार आहे की तुम्ही जर सामूहिक ठिकाणी मंदिरात जाता आणि मंदिरामध्ये जर तुमचा अपमान होत असेल तर संविधानिक अधिकार तुम्हाला तिथे न्याय देतो। तुमचा कोणी बहिष्कार करत असेल, तुमचा कोणी अपमान करत असेल तर तिथे तुम्हाला तुमचा संविधान रक्षा सुरक्षा देतो। तुम्ही विधवा झाल्या असेल तर संविधान तुम्हाला न्याय देतो। तिथे तुमचं एज्युकेशन थांबत असेल तर तुम्हाला विदेशात तुमच्या मुलाबाळांना जायचा अधिकार देतो। संविधान तुम्हाला नवऱ्याने तुम्हाला धोका दिला असेल तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये तुमचा अर्धा हिस्सा आहे, बापाच्या प्रॉपर्टीमध्ये भावाच्या प्रॉपर्टीमध्ये ते संविधानिक अधिकार तुमचे आहेत। जर तुमची डिलेवरी होते, तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये आहात, तुमची डिलेवरी झाली, आज ब्राह्मणाच्या बाई माझ्या शेजारी राहते, मला म्हणतात एवढ्या पुस्तका तुम्ही वाचता, मी म्हटलं नाही काहीच वाचते, पण शोमध्ये पण ठेवलेले आहेत। आमच्या बाजूला जोशी राहते, सामोर सिंग मॅडम राहतात ना आमच्या बाजूला, बाबासाहेब वाचले, आज ती ब्राह्मणाची क्षत्रियाची वैश्याची कोणाची महिला असो तिला जर पुरुषांसोबत समानतेचा अधिकार मिळत असेल तर एक मात्र तुमच्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे। पण आज तुम्ही तुमच्या अधिकाराला जाणत नाही, माझ्या माय मावल्यांनो कसं होईल? तुम्ही कसं जाणता? बाई नवरा आहे, नवरा आहे तर भांगात कुंकू भरू दे, नवरा आहे तर गळ्यात घालू दे, आणि ते गळ्यातनं काडी काडी पोत घालतात, पांढरी शुभ्र साडी टाकतात आणि ते गळ्यातलं काड्या मण्याचं 2 रुपयाचं बाहेर काढतात। अहो सोनं घाला ना तुम्ही, काय कमी आहे तुमच्याजवळ? कारण की बाबासाहेब म्हणतात गिल्लटचे आभूषण घालू ना, हे बाबासाहेबांचे वर्ड आहेत, मी नाही बोलते आहे, गिल्लटचे आभूषण घालायचे नाही। संविधानिक अधिकार तुमचे तुम्हाला माहिती नाही, पण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा तुम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला 12 महिन्याचे अबौद्ध लोकांचे जे सण आहेत ते तुम्हाला बरोबर माहिती आहे। अंगात येते म्हणून आता आजची कार्तिक पौर्णिमा आहे, तर कार्तिक पौर्णिमेला वित्तू बाबा जवळ महिला गेल्या कशासाठी? विद्यू बाबाच्या कमिटीच्या लोकांनी मलाच 50 महिला गेलो होतो, विचारा या महिला साक्षी आहेत, आणि ते सगळे पागलपिशे झालेले लोक माझ्याजवळ आले होते, मी घाबरली होती थोड्या वेळासाठी, एकदम डेंजर रूप। कमिटीच्या लोकांनी मला आत बोलावलं, तुम्ही या बंद करा म्हटलं हे अंगात येणे, तरुण महिलाच्या केस सोडून बुद्धाजवळ पहिले नारळ फोडायचं, त्याच्यासाठी भव्य विहार, नारळ फोडल्यानंतर आंघोळी केस मोकळे करायचे आणि नंतर जिथे वित्तू बाबाचं जिथे पुतळा बनलेला आहे तिथे रॉड म्हणजे जागा बनवली आहे झिकझॅग, तिथे जाऊन मग अंगात येतो बरोबर। अंगातली बाई समोर अशी अशी फिरत आहे आणि काय करत होती नलू अशी काहीतरी, असं काहीतरी, थोडीशी घाबरली, सगळ्या बायांना वाटलं माझ्या आजूबाजूला उभ्या राहा ग बाई, कमी जास्त आता मला त्याची काही आयडिया नाही, उभ्या राहा तुम्ही, बिलकुल उभ्या राहा तो म्हणाल्या। अशी करता करता मी थोडंसं म्हणजे थोडंसं रुबाबदार आवाजामध्ये म्हटलं, हे शिकवलं का बुद्धांनी? हे संविधानात लिहिलं का बाबासाहेबांनी? आणि का बरं असं करता तुम्ही? 40 वर्षाची पोरगी तुझ्या अंगात कसं आलं बेटा? 30-25 वर्षाचे तरुण पोरं तुमच्यासारखे हे भरकवटल्या जात आहेत, यांना बिघडवल्या जात आहे, याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे आणि याच्या मागे आपण अंधश्रद्धेत पडलेलं आहोत। त्या मुलांना जेव्हा आम्ही रागावलं तर ते मुलं
दात घासलेले नाही, घाणेरडा वास त्याला साक्षी 50 महिला आणि पोर जेव्हा आले तर थोडी घाबरली मी मागे झाली, इतक्या जवळ उभे झाले आणि घाबरल्यामुळे मला कसं तरी वाटलं. मी म्हटलं बाप रे, तिथल्या म्हातारीनं माझ्या अंगाला असं परसवलं त्यांनी माझ्या अंगाला, तर पटकन माझ्या बुद्धीनी म्हणजे माझ्या धम्मानी मला वाचवलं. मी म्हटलं मला काहीतरी सेंटेड बेहोश करण्याचं माझ्या अंगाला लावलेलं आहे. पटकन मी नळाकडे गेली आणि पटकन नळाकडे जाऊन मी हातपाय धुतले आणि परत तिकडे गेली. तेव्हा कमिटीच्या लोकांनी बोलावलं, मांडणी मांडली. आज महिला कितीतरी अंगात आलेले लोक विठूबाबाच्या तिथे गेलेले आहेत. माझी विनंती आहे बुद्ध वनच्या टीमनी, तरुण मुलांनी, त्याच्यामध्ये मी इन्क्लूड करते माझ्या मुलाला, आपण त्यालाही न्याय द्यावा असं माझं मत आहे. खूप गोंधळ होत आहे समाजामध्ये, खूप प्रॉब्लेम होत आहे, म्हणून अष्टशिलाचं पालन करा, अष्टशिलाच्या मार्गावर चाला, खूप चांगल्या पद्धतीनं वेळेचं भान ठेवावं लागते. बंडूभाऊनी एक तास दिला होता पण आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला, काही हरकत नाही, पण दरवर्षी येईल तर पुढचं पाऊल उचलत जाऊ, काही फरक पडत नाही, बरोबर आहे. आणि वेळेचं भान ठेवून सत्कार समारोह करा, पण आम्ही तुम्हाला घरचं समजतो म्हणून आम्हालाही महत्त्व देणं शिका, आमच्या महिलांनाही महत्त्व देणं शिका, बरोबर आहे. हरेक को आप ये महत्त्व दोगे, हरेक कोई आपके साथ महत्त्व का व्यवहार करेगा. पण मोठ्या कारमध्ये आले, लाल गाडीमध्ये आले, पिवळ्या बगल लाईटात आले, निळ्या लाईटात आले, विरोध नाही आहे निर्माण सर, म्हणून त्यांना महत्त्व द्यायचं, शीलवान व्यक्तीला नाही द्यायचं का? हेही तुम्ही या बुद्धवनच्या परिसरात पाळा, आपका काम बहुत अच्छा होगा, बहुत सही होगा. पर आदमी की परखने की क्वालिटी रखो, और मंचावरती फाटकं जरी असेल पण नीट नेटकं असेल त्याला बसवा. काम दोनों लोगों का पडता है पर सोच समझ के, कारण की तुम्ही धैर्यवान लोक आहात, तुम्ही बुद्धिजीवी लोक आहात, आणि हे फक्त पुष्पाताईच बोलू शकते, बाकी नाही बोल सकता. ये बाकी राजनीती चलाने वाले हो या ना चलाने वाले हो, पर मैं गारंटी के साथ बताती हूँ, ये वो कोई नहीं बोल सकते, पर मैं बोल सकती हूँ. इसलिए आपका काम बहुत बड़ा है, आपका नाम बहुत बड़ा होगा, और इसलिए मैं चाहती हूँ कि आप जब भी कोई ऐसा काम करे तो जिनको महत्व देना है उनको ज़्यादा महत्व दो, और नहीं देना है ये पारख रखो, तो ही ये मिशन बहुत आगे बढ़ेगा. मनुन भगवान बुद्ध म्हणतात, एच बुद्ध अतीताच, एच बुद्ध अनागता, अनगिनत समय तक धम्म चलेगा, और तब तब बुद्ध का साथ आपके साथ सदैव रहेगा वाणी का. आणि म्हणून या अनुषंगाने आपण आम्हाला इतका वेळ दिला, खूप सुंदर पद्धतीने आपण सजावट केली, काम भरभरून दिसत आहे. कधी आमच्या टीममध्ये वाटलं तर थोडासा दानाचा हिस्सा आम्ही तुमचा नक्कीच बनू, पण आश्वासन मी फक्त बनू देत आहे, पण नक्कीच बनू. आणि निश्चितपणे याच्या सौंदर्यीकरणासाठी आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी, छोटं मोठं काही देता आलं नक्की देऊ, कारण की आम्हाला काम यावर्षी खूप दिसत आहे, आम्ही बघितलं काम दिसत आहे. आणि खूप तुमचा आयोजकांचा, संयोजकांचा, सगळ्यांचा माझ्या ग्रुपच्या वतीने आपले कौतुक करते, अभिनंदन करते. शांत चित्ताने आपण ऐकलं, पुरेसं आपल्याला बोलता आलं नाही, कारण की आपला टाइमटेबल चालतो, आपल्याला प्रोटोकॉलच्या पद्धतीनं चालायचं असते. मला एवढा वेळ दिला, मी आयोजकांचं, संयोजकांचं आणि बंडूभाऊचं मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद आपल्या सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकलं. परत सरते शेवटी मी हेच बोलेल की मनुष्य जीवनामध्ये एकदा आला तो लाईफ मरणाच्या आधी काहीतरी चांगलं करून जा, नेहमी मनुष्य जिवंत राहील. आणि चांगल्या लोकांची परख ठेवा आणि चांगले सातत्याने कार्यक्रम करत राहा. इथे आपल्या सगळ्यांचे मी अभिनंदन करते, सगळ्यांना परत एकदा, मागून आलेल्या लोकांना नमोबुद्ध आहे, जय भीम, आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम घेऊन मी माझ्या शब्दांना इथेच विराम देते. सर्वांना जय भीम. तर ताईने एक विषय सांगितला होता, निर्वाण नाव कसं आहे, तर ते थोडंसं तुमचंही मनोरंजन होऊन जाईल. भंतीजी होते, मी विमानतळात कामाला होतो, एअरपोर्टला कामाला असताना अनेक भंतीजी यायचे, त्यातले एक भंतीजींनी ते हेमंत, हेमंत हे बामनांनी माझं नाव ठेवलं बरं का, माझं मूळ नाव हेमंत शिंदे आहे.
तर ते पलीकडच्या याच्यात बामण होता, त्या बामणांनी माझं नाव हेमंत ठेवलं. नंतर थोडं चळवळीत आल्यानंतर कळलं बामणांनी ठेवलं. पण आता काय चाललं होतं चाललं होतं, ते एक भंतीजींनी माझं नाव ठेवलं थायलंडच्या भंतीजीने निब्बान. ते निफान म्हटलं, ते म्हटलं निब्बान निब्बान, आता ते कोणाला सांगायचं ते पालीमध्ये. तर निर्वाण केलं मी त्याचं. आता निर्वाण नाव सुरू झालं जसं ताईने सांगितलं, निर्वाण म्हणजे माणूस मेला. तर ते माझ्या घरच्यानं पण असं वाटेल काय नाव ठेवलं, आठपटं नाव ठेवलं, निर्वाण मेला, माणूस गेला वरती, विजा भेटला त्याला. तर माझे काही सहकारी मित्र यायचे तर अचानक म्हटले काकी निर्वाण आहे का? अरे बोल तो मेला. अरे कधी काय काय आणि तुम्ही काय करताय इथं? भाजी भाजी सोलत बसलंय. हा बाबा मेला तो. नाही नाही सनी आपला सनी. हा मग तो आतमध्ये तिकडं तिकडं आतमध्ये. तर अशी त्यांची धारणा होती का निर्वाण म्हणजे मरणं. तर आपल्याला पाली किंवा त्या बुद्ध धम्माशी निगडीत जे काही शब्द आहेत त्याचा सार भार सगळं आपल्याला कळायला पाहिजे. जसं ताईंनी सांगितलं की आपण उपासिका झालं पाहिजे. आता आपण फक्त बौद्ध आहोत पण उपासिका आणि उपासक झालं पाहिजे याकडे आपण कूस केली पाहिजे. जे जे तुम्हाला नवरस मिळाले धम्माच्या दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान हेच असतं. म्हणजे दानामध्ये दान जे श्रेष्ठ असतं धम्मदान. धम्मदानंग सब्बदानंग जिनाते. आता ताईंनी तर धम्मदान तुम्हाला दिलंय, ते श्रेष्ठ दान दिलंय तुम्हाला. तुम्हाला एक वेळचं अन्न खाऊ घातलं तुमचं पोट भरल, पण तुम्हाला जर धम्मदान दिलं तर तुमचं मन पण भरतं आणि मग तुम्हाला पुढची वाटचाल पण कळून जाते. मी मनापासून समाधानी आहे, मनापासून कृतज्ञ आहे की आपण सगळेजण इथे आला म्हणून. बंडूभाऊ सर माझे संबंध हे मागच्या 15-20 वर्षापासून मी असं व्यक्तिमत्व क्वचितच पाहतो. हे व्यक्तिमत्व आपल्या विचाराशी 100% जुळल्या मग थकत ही नाही त्या ठिकाणी. तुम्ही आम्ही थकून जाऊ पण हा थकत असं न थकणारे व्यक्ती. आज तुम्ही जे सगळं पाहत आहे आणि पुढे जे काही पाहणार ते ह्या विचारधाराच्या भरोशावर आहे. यांच्यामध्ये त्यांची विचारधारा त्या ठिकाणी आहे. आमचे सगळे बंधू लोक इथे आले आले, भेट झालीच आपली. रत्नदेवी रंगारीच्या कार्यक्रमामध्ये तिथे आपली कोराडी भाग झालीच. आज पुन्हा आपण इथे आज निवांत आपण असंच भेटत राहू. मला कोणीतरी बोलताना असं म्हटलं आताच की हे स्थळ जे आहे हे पर्यटन स्थळ मध्ये
नोंद झाली पाहिजे शासनाकडनं, तशा प्रकारचं त्याला मान्यता मिळाली पाहिजे. मी उपस्थित सगळ्या भाविकांना एवढंच सांगेल की माझ्या हिशोबाने हे पर्यटक स्थळ नाही, हे आपलं साधना स्थळ आहे, हे आपलं वैचार स्थळ. पर्यटन म्हणजे ते पर्यटकच असतात त्या ठिकाणी. आम्ही इथे जे आलो आहे आणि आम्ही जे पुढे येणारी आहे, या स्थळातनं ऊर्जा घेऊन जायचं आहे. बौद्धिकमा तुमच्या आमच्यामध्ये जी बौद्धिक शक्ती आहे, त्या शक्तीच्या भरोशावर ह्या महामानवांनी माणसाला आणि जगाला बदलण्याची जी कल्पना मांडली, ते पूर्ण करण्याचं कर्तव्य आपल्या कथेनं पालन करायचं. आणि म्हणून माझी सगळ्याला हात जोडून एवढीच विनंती राहील की आपण याला पर्यटनस्थळ म्हणाने साधनास्थळ त्या ठिकाणी म्हणून, आणि इथून इकडे त्या पद्धतीत काम करू. एक विनंती सगळ्या उपस्थेला पुन्हा हात जोडून आज सुनील केदार करतो व्यक्तिशः की आम्ही इथे येतो, या महामानवांपुढे आपण नतमस्तक होतो. या महामानवांच्या त्यांनी लोककल्याणासाठी स्वतःच्या जीवाची आहुतीची पर्वा न करता स्वतःच त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडत गेले. एका एखादा इतिहास पाला तर अंगावर काटे उभे राहतील, आणि आजही आम्ही कल्पना करू शकत नाही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे यातना भोगल्या असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाची घटना लिहिली असताना, घटना लिहित असताना आणि त्यांनी स्वतःच्या जीवनाचा प्रवास करत असताना जे सगळ्या त्याकडे अध्याय उघडून पाडले, तर आजही आपल्याला त्याच्यावर विश्वासच बसत नाही की अशा प्रकारची यातना भोगलेल्या माणसाने सुद्धाही आपलं त्या ठिकाणी चित्त मन आणि विचार याला डगमगू दिलं नाही, ही त्या ठिकाणी त्या एक वेगळ्या प्रकारची अद्भुत कृती मास की काय म्हणा. त्याला या देशाची घटना दिल्यानंतर देशामध्ये आज 140 कोटी जनता राहत आहे त्या घटनेच्या भरोशावरच. वे प्रसंगी लोक त्या ठिकाणी घटनेच्या पुढे आदर नतमस्तक होताच, पण दुर्दैवाने काही लोक त्याला एक औपचारिक समजतात. त्या ठिकाणी ही औपचारिकपणा नाही. तुम्ही जोपर्यंत हा औपचारिकपणा सोडणार नाही तोपर्यंत ह्या महामानवाने ह्या विश्वरत्नाने माणसाला आणि देशाला एक अमूल्य बदल आणल्या दृष्टिकोनात जे स्वप्न साकारलं ते पूर्ण होऊच शकणार नाही. त्या निवळ कार्यक्रम करू, वेळ प्रसंगी त्याकडे लोकांना एकत्र करू, नतमस्तक होऊ, पण स्वतःच्या जीवनामध्ये आणि समाजाच्या त्या ठिकाणी पूर्ण वैचारिक मध्ये बदल घडवण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलंय त्याला आम्ही पूर्तता करूच शकणार नाही. आणि मग ती औपचारिकपणाच राहून जाईल. आणि आज आज बदलत्या काळामध्ये ही फार नितांत त्या ठिकाणी गरज आहे. भारत देशाचा समजा आपला विषय काढला, त्या देशामध्ये आज हे औपचारिक करता करता 75 वर्ष निघून गेले, केव्हा आम्ही खऱ्या गोष्टीला पुढे जाणार आहे? कुठेतरी ठाण म्हणून सांगणार एक नाही सांगणार आम्ही की आम्ही ज्या घटनेच्या भरोशाला देश उभा केला 75 वर्षामध्ये, कोणाच्या कृपेनं नाही, त्या घटनेच्या ताकदीवर उभे केलेल्या, आणि त्या घटनामध्ये लिहिले जे आहे ते आम्हाला सांगण्यापुरते स्वतःच्या आचरणात आणावं लागेल, स्वतःच्या आचरणात आणावं लागेल. त्या ठिकाणी दुर्भाग्य आज आज या देशामध्ये तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत नाही, त्याला तिलांजली मिळेल का अशी आमच्या सगळ्याच्या मनामध्ये ती भीती होऊन बसलेली आहे. आणि ती नाही, ती भीती नाहीशी करणं हे महामानवाच्या पुढं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे, सांगितलं पाहिजे. काय झालं तरी तुम्ही आपल्या जीवनामध्ये यातना भोगल्या, त्या यातना मी वाया जाऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या जीवाची जी आहुती दिली ते कधी त्या ठिकाणी आम्ही वाया जाऊ देणार नाही. आम्ही सुद्धा वेळ प्रसंगी तुमच्या एवढं जरी नाही तर किमान तुमच्या त्यातून स्फूर्ती घेऊन हे पुन्हा त्या ठिकाणी जागेवर आणायचं आमचं कर्तव्य पार पाडू, ही त्या ठिकाणी आज कल्पना आणि त्या निश्चय करणं गरजेचं आहे. आणि ते आपण सगळ्यांनी करावंच अशा प्रकारचं एक आग्रहाचं विनंती आहे. सुनील एकदा तुम्हाला हात जोडून करतो बंधू, त्या लक्षात ठेवायचं. बंधू भाऊ, आपण एक या मध्य भारतामधलं एक मोठं असं एक स्थान उभं करून आलेल्या, आपण ज्या तिथं अस्थि घेऊन आलेलं आहे, हे लहान मोठं काम नाही. इतिहासामध्ये नोंद केला जाईल पुढं मागं. त्या ठिकाणी पिढ्या येतील, पिढ्या जातील, असे काही सुनील केदार येतील, काही जातील त्या ठिकाणी. पण बंडूभाऊ तुमचं नाव नक्की अमर त्या ठिकाणी झालंय असं म्हणा. आपण बंडूभाऊसाठी सगळ्यांनी टाळ वाजावी अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या सगळ्या मनी व्यक्त करतो.
पण पुन्हा उपस्थित लोकांना एवढंच करतो, माझ्या आई बहिणीला एवढीच विनंती करतो, त्या नवीन पिढीवर हे संस्कार घाला की महामानवाच्या पुढे नतमस्तक होत असताना हे औपचारिक प्रार राहू नये. खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेला उपदेश आणि त्यांनी त्यांच्या आहुतीतनं तुमच्या आमच्यामध्ये बदल घडण्याचे पाहिलेलं स्वप्न ते पूर्ण करण्याचं आणि आमचं जीवनामध्ये कर्तव्य पार पाडूच हे आज त्या ठिकाणी आपला संकल्प आपण घ्यावं अशा प्रकारची आपल्या सगळ्याला विनंती करतो. आपण सगळेजण इथे आला त्याबद्दल सगळ्याचं हात जोडून त्या ठिकाणी आपलं स्वागत करतो. आणि हा ती जागा मनुष्याचा बदल कसा असतो, वैचारिक बदल कसा येतो, जग कसं बदलू शकतो, देशामध्ये त्या ठिकाणी एकोपा कसा आणू शकतो आणि सर्वसामान्य माणसाला माणूस बनून जगण्यासाठी जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्पना मांडली होती ती साकार कशी करू शकतो त्याची सुरुवात इथून आपण करण्याची गरज आहे असं या ठिकाणी आवाज विनंती करतो. आपले आभार मानतो सगळ्या पाहुण्यांना सुद्धा त्या ठिकाणातून. आणि हीच त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज निसर्ग काही उदय विचाराच्या भरोशावर आम्ही उभा आहे आणि विचाराच्या भरोशावर आम्ही त्या ठिकाणी माफ करू अशा मन व्यक्त करून आपले सकाळचे आभार आपल्या शब्दाला विराम देतो. जय जय महाराष्ट्र. सलामी देतो भारत सारा महुगावाचा मातीला, सलामी देतो भारत सारा महुगावाचा मातीला. कारण त्या मातीने उधारिली, त्या मातीने उधारिली साऱ्या मानव जातीला, त्या मातीने उधारिली साऱ्या मानव जातीला, जो मैं केले ते जाने अंधार ले लिया रातीला, ते जो मैं केले ते जाने अंधार ले लिया रातीला, ते जो मैं केले ते जाने अंधार ले लिया रातीला, ते जो मैं केले ते जाने ऊर्जा मिळाली कोटी जीवाच्या विजल्या जीवन ज्योतीला, अवचित ऐसे कार्य केली, अवचित ऐसे कार्य केली, कुणीही नसता साथीला, ऐसे कार्य केली कुणीही नसता साथीला, अवचित ऐसे कार्य केली. परंतु की लेखनी सारखी धार सांगा कोणत्या सुरात आहे, की लेखनी सारखी धार सांगा कोणत्या सुरात आहे, दीपस्तंभा सारखे तेज सागा कोणत्या तुऱ्यात आहे. अरे सुधाकरा अवघ्या महाराष्ट्राला या रामगिरीचे भूषण आहे, कारण वाघासारखी माणसं या बुद्धवनामध्ये आहे. अमोग क्रांती झाली भीमाची तथागताच्या धरतीवर, अमोग अमोघ क्रांती झाली भीमाची
तथागताच्या धरतीवर म्हणून झाले मनोज राजा म्हणून झाले मनोज राजा काढून आपल्या छातीला म्हणून झाले मनोज राजा काढून आपल्या आलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच मंचावर उपस्थित असलेले विश्वमैत्रेय बुद्धी संघाचे अध्यक्ष माननीय वासुदेवजी डोंगरे साहेब, धनराजजी बहादुर साहेब सचिव, कार्यक्रमाचे सचिव, स्वास्थ्याचे सचिव असे इथे उपस्थित येऊन गेलेले आणि त्यांनी आपलं हे सगळं आपल्याला आश्वासन दिलं असे सुनील भाऊ केदार ह्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इथे प्रत्येकांनी आता प्रत्येकांचे नाव घेणं खूप कठीण आहे कारण की खूप लोकांनी इथे सहभाग केला. ज्या ज्या लोकांनी सगळ्यांनी ह्या कार्याची शोभा वाढवली आणि ह्या कार्याला सक्सेसफुल केलं, ह्या कार्याला इतक्या लेवलवर नेऊन त्यांनी ह्या कार्याचं समापन केलेलं आहे, त्या सगळ्यांना खूप खूप विश्वमैत्रेय बुद्धिस्ट संघातर्फे खूप खूप अभिवादन, खूप खूप धन्यवाद.